बुलंद भारत की बुलंद आवाज हमारा बजाज अशा आकर्षक टॅगलाईनने ने भारतीयांच्या काळजात हात घालणाऱ्या आणि सर्वसामान्य कुटुंबाला सायकलवरून थेट दुचाकीवर प्रवास घडवणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं वयाच्या 83व्या वर्षी दुःखद निधन झालंय. पुण्यातील रुबी हॉलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बजाज यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह देशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सर्वसामान्य लोकांनी देखील दुःखद हळहळ व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर गेले अनेक दिवस बजाज कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी देखील यावर शोक व्यक्त केलाय. की प्रोडक्शन कमी झालं म्हणून तुम्ही घाबरू नका, हा बजाजचा कामगार आहे, ह्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तर आम्ही इतर ठिकाणच्या उद्योगात त्यांना सामावून करून घेऊ, एवढा मोठा आधार त्यांनी कामगारांना दिला. तसेच परत हुंदका दाटतोय. हा, बजाज साहेबांमुळं आज आमचं टोटल मुलांचं शिक्षण झालं, घरदार झालं, फॅमिली सुखी झाली, आम्हाला एक नव्या उमेदीनं जगण्याचं हे बळ मिळालं बजाज साहेबांना. राहुल बजाज यांचं पार्थिव आज त्यांच्या पिंपरी चिंचवड येथील निवासस्थानी आणण्यात आलं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि बजाज यांचे मित्र शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, रघुनाथ माशेलकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि बाबा रामदेव तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषामाई ढोरे यांनी देखील बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. सायंकाळी बजाज यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.